नमस्कार मी रेणुका न्यूज एटीन लोकमतच्या वृत्तमालिकेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत शेतकऱ्यांची काळ रात्र सध्या ठरतीय आणि यामुळे शेतकऱ्यांना या, शेत या विजेच्या संकटामुळे किती मोठ्या त्रासाला सहन करावं लागतं याच विषयी आपण न्यूज एटीन लोकमतच्या वृत्तमालिकेत बोलणार आहोत कारण ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी दिवसा नाही तर रात्री पाणी सोडलं जात आहे वीजचं विजेचं विजेचा पुरवठा केला जातो आणि त्याच्यामुळे शेतकरी नाडला जातो शेतकऱ्यांना त्यामुळे रात्रीचा दिवस करावा लागतोय उद्योगांना प्राधान्य देणारं सरकार शेतीकडे कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत न्यूज एटीन लोकमतची ही वृत्तमालिका सुरूच राहणार आहे कारण पिकं वाचवण्यासाठी शेतकरी राजाची धडपड सुरू आहे अंधारात बळीराजाला शेतात पाणी द्यावं आहे कारण रात्रीच पुरेसा वीज पुरवठा त्यामुळे मिळतोय आणि दिवसा वीज नसल्यामुळे शेतकरी चांगलेच तास असलेत विजेविना शेतकऱ्याची सध्या अक्षरशः फरफट सुरू आहे आणि म्हणूनच शेतकऱ्याचे हे प्रश्न न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे आताच्या क्षणाची महत्वाची बातमी ती म्हणजे ग्रामीण भागात शेतीसाठी दिवसा वीज दिली जात नाहीये आणि वीज रात्री उपलब्ध होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः रात्रीचा दिवस करावा लागतोय त्यामुळे ज्यावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे अशा बळीराजालाच या संकटाला सामोरं जावं लागतंय आणि हा प्रश्न कशामुळे ऐरणीवर आला ती बातमी आता आपण बघणार आहोत जालन्यातली अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना होती कारण शॉक लागून विहिरीत पडलेल्या आपल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या आणखी दोन भावांचा असाच मृत्यू ओढवला अशी ही गंभीर बाब समोर आली जालन्यामध्ये त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय शेतीला पाणी देताना या तिन्ही भावांवर काळाचा घाला पडला होता आणि त्याच्यामुळे शॉक लागून या तीन भावांचा मृत्यू ओढवला होता रात्रीच वीज पुरवठा तेव्हाच तेवढ्याच काळापुरता मिळतोय त्याच्यामुळे तिथे एक भाऊ गेला होता आणि त्या तो पडला म्हणून त्याला वाचवण्यासाठी दोन्ही भाऊ गेले आणि त्याच्यानंतर ही आणखीन एक भाऊ म्हणजे एकाच घरातल्या तीन सख्या भावांचा अशा रीतीनं दुर्दैवी अंत झालाय बोकरदन तालुक्यातल्या पळसखेडा गावावर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय पळसखेडा इथल्या ज्ञानेश्वर जाधव रामेश्वर जाधव आणि सुनील जाधव हे तीन भावंड शेतातल्या गव्हाच्या पिकाला पाणी द्यायला गेले होते आणि एक मोटर चालू करताना शॉक लागून एक भाऊ विहिरीत पडला आणि त्याला वाचवण्यासाठी इतर दोन भावांनी देखील विहिरीत उडी घेतली या घटनेत तिन्ही भावांचा दुर्दैवी अंत झालाय हे तिघ भाऊ रात्रीपासून का घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबियांनी जेव्हा शोधाशोध केली तेव्हा शेतातल्या विहिरीत या तिघ मृतावस्थेत आढळले या तीन भाऊ लग्नाला दिवस देखील पूर्ण झाले इतर दोन औरंगाबाद औरंगाबादमधल्या एका खासगी कंपनीत कामाला आहेत आणि लॉकडाऊनमुळे सध्या ती गावाला होती या घटनेमुळे पळसखेडा गावावर शोककळा पसरली आहे या घटनास्थळी राजूर पोलीस पंचनामा करतायत आणि इथे मात्र बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते न्यूज एटी लोकमतची वृत्तमालिक आहेस पण त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंडित दीनदयाल उपाध्याय पेट्रोलियम विश्वविद्यालयाच्या आठव्या दीक्षांत समारंभाला आज संबोधित करत काही वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होते जिथे आर आय एलचे चेअरमॅन मुकेश अंबानी देखील या कार्यक्रमात सहभागी होताना आपण बघतोय पंडित दीनदयाल उपाध्याय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी देखील या कार्यक्रमाला यावेळी उपस्थित आहेत पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विश्वविद्यालयाच्या संदर्भातला हा कार्यक्रम एट कॉन्व्होकेशन म्हणजे आठवा पदवीदान समारंभ इथे आहे आणि त्याच्यात आता या कार्यक्रमात मुकेश अंबानी देखील उपस्थित आहेत या कार्यक्रमात का आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आणि आता येतोय न्यूज एटीन लोकमतच्या वृत्त मालिकेकडे रात्री पिकाला पाणी देताना वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अक्षरशः हाल होतात दिवसा वीज उपलब्ध होत नाहीये त्यामुळे पिकांना रात्रीच पाणी द्यावं लागतंय आणि त्याच्यामुळे रात्री शेतकऱ्यांना घर सोडावं लागतंय रात्री शेतात जाताना साफ विंचो आणि रांडुकरांमुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय रात्रभर काम करावं लागतंय त्यामुळे त्यांचं आरोग्यही बिघडतंय आहे सरकारनं शेतीला प्राधान्यानं वीज द्यावी अशी मागणी इथले शेतकरी करत आहेत मी आहे पडसखेड शिवारामध्ये किसनराव अवताडे शेषराव पाटील खरात आणि अर्जुन पाटील खरात या शेतकऱ्यांसमेत जेव्हा लाईन येते त्यानंतर तुम्ही शेतामध्ये पाणी देण्यासाठी येता तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना करावा रात्रीला पाणी द्यायला या लागते ला वाटणा अडचणी असतात <laughs> शेतामध्ये <मदी। laughs> पाणी देण्यासाठी लाईन उपलब्ध राहत नाही <laughs> <laughs> दिवसा <laughs> रात्रीलाच राहते पुन्हा डेम फुल होते रात्रीला पाणी देणं लागते हा हरभरा गहू सध्या लहान असल्यामुळं दिसू शकते तुरीमध्ये तर खूप अवघड आहे यांना दिवसा द्यायला पाहिजे ना दिवसा देत नाही तर रात्री रात्रीला रात्री, रात्री जाते आने... रात्री जाते आणि दिवस जाते पहिला विषय तर आहे की रात्रीलाच का लाईन येते दिवसा का लाईन येत नाही आम्हाला दिवसा लाईन न भेटण्याचे कारण काय अरे आम्ही जगाचे पोशिंदा हो, शेतकरी कृषीप्रधान देशात राहतो मग आम्हाला दिवसभर लाईन का देऊ शकत नाही आम्हाला दिव दिवसा लाईन द्यायला पाहिजेत रात्रीला रानडुकर आहेत साप आहेत विंचू आहेत आणि खूप असे जनावरं आहेत यांच्याशी लढता लढता एकतर दिवसभर आमचा कामात दिवस जातो आणि रात्र ही रात्र पूर्ण जागरणात काढावं लागते कारण कधी तोटी निसटत असते कधी पाईप निसटत असते कधी ही लाईन जाणे जाणंही न करण्यात बटन दाबण्यात आम्हाला चार वेळेस मोटरजवळ जावं लागते म्हणजे हे कष्ट फक्त शेतकऱ्याच पत्रिका आम्हाला दिवसभर लाईन का मिळत नाही हाच तर आमचा आक्रोश आहे आम्ही असं काय पाप केलं की आम्हाला दिवसा लाईन देऊ शकत नाही आम्हाला दिवसा लाईन दिली तरच आमचं काहीतरी उदरनिर्वाह आणि आमचे काम व्यवस्थित होतील आणि या आपल्या विकासात भर पडेल अन्यथा या कष्टाला काहीही परवा राहणार नाही आता सध्या माझ्या माझ्या शेतात दोन एकर ऊस आहे आता मी ऊसाला पाणी देऊन पाणी देणं चालू आहे ऊसात रातच्या डुकर खूप धिगाणा करतात आणि ऊस मोडतात आणि कधी कधी तर अंगावर धावून येतात रानडुकर एक वेळेस तर त्यांनी माझ्यावर चाल केली मी काळी घेऊन त्यांच्या मागे लागलो त्यावेळेस आम्ही हुसकून लावले एवढी एवढा काही त्रास होऊन राहिला आम्हाला सध्या रानडुकर रातच्या सरपाडं ऊसात पाणी देत असताना इच्छुकाट्या निघतात मग एवढा भयानक त्रास होऊन राहिला की शासनानं जेणेकरून बा ही दिवसा लाईन द्यावं रात्री न देता दिवसा लाईन द्या दिवसा काय असते लोडशेडिंग असते कंटिन्यू दिवसा सहा सहा घंटे आठ आठ घंटे लोडशेडिंग असते आणि रात्री सहाला लाईन येते कधी दहा वाजता लाईन येते त्यावेळेस आम्ही लेकरबाळं सोडून रानानं असतो सर्व लेकरबाळं घरी आणि आम्ही कुठं शेतात एखाद्या वेळेस जर आमच्या जीवाचं जर बरं वाईट झालं एखाद्या वेळेस विचूकाडा जर डसला तर मग आमच्या घरी वाली कोण राहणार कारण लेकरबाळं तर घरी असणार बायका घरी असणार आम्ही शेतात एकटेच राहणार तर यामुळं आमचं एवढं आतुनात नुकसान होत आहे एक तर दिवसा शेतात राब राब राबायचं रात्री पाणी द्यायचं यामुळं शेतकऱ्याचे खूप म्हणजे हाल होत आहेत शासनाने या थोडं लक्ष गार्बियपूर्वक लक्ष देऊन एक तर दिवसा लाईन देण्यात यावी किशोर गोमाशी न्यूज एटीन लोकमत पळसखेड वाशिम